नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक या प्रकरणामध्ये इथून मागचे जे व्हिडिओ झालेले आहेत त्या व्हिडिओ मध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक या प्रकरणाला सुरुवात केली होती। निर्देशांक म्हणजे काय? निर्देशांकाच्या व्याख्या, प्रस्तावना पाहिली, व्याख्या पाहिली, निर्देशांकाची वैशिष्ट्य पाहिली, त्यानंतर निर्देशांकाचे प्रकार पाहिले। अर्थशास्त्रामध्ये निर्देशांकाचं असणारं महत्त्व सुद्धा आपण पाहिलं। आज आपण पाहणार आहोत निर्देशांकाची रचना। निर्देशांक का तयार करायचा, कशा पद्धतीने तयार करायचा, निर्देशांक तयार करत असताना कशा पद्धतीने रचना करणं गरजेचं आहे हे आपण या निर्देशांकाची रचना या घटकामध्ये पाहणार आहोत। पहा मग निर्देशांकाची रचना। त्या रचनेमध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे किंमत निर्देशांकाचा हेतू। हा किंमत निर्देशांक आणि त्या निर्देशांकाचा हेतू हा पहिला आकडा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। निर्देशांक तयार करण्यासाठी असणारा जो बाह्य भाग आहे त्याची व्याप्ती, तसेच कोणता बदल मोजायचा आहे याचा स्पष्ट फलदायी निर्णय घेतला पाहिजे। म्हणजे किंमत निर्देशांक जर तयार करायचा असेल तर तो कोणत्या हेतूने तयार करायचा आहे, म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कशा पद्धतीने बदललेली आहे, मूळ वर्ष आणि चालू वर्ष या दोन्ही वर्षातील जो फरक आहे, या दोन्ही वर्षांमध्ये एखाद्या वस्तूची जर किंमत आहे ती कशा पद्धतीने बदलत आहे, ही किंमत बदलत असताना हा जो फरक आहे किमतीचा, हा किमतीचा जो फरक आहे याचा जर निर्देशांक काढत असेल किंवा काढायचा असेल तर किंमत निर्देशांकाचा हेतू स्पष्ट असणं गरजेचं आहे। म्हणजेच किंमत निर्देशांकाचा हेतू जर स्पष्ट असेल तर निर्देशांक तयार करण्यासाठी असणारा बाह्य भाग आहे त्याची जी व्याप्ती आहे, तसेच कोणता बदल मोजायचा आहे याचा स्पष्ट जर उल्लेख असेल तर त्या ठिकाणी स्पष्ट फलदायी निर्णय घेतले गेले पाहिजे निर्देशांक तयार करत असताना। म्हणून निर्देशांकाची रचना पाहत असताना किंमत निर्देशांकाचा जो हेतू आहे तो पाहणं अतिशय गरजेचं आहे। पहा किंमत निर्देशांकाचा जो हेतू आहे त्या किंमत निर्देशांकाचा हेतू त्या ठिकाणी स्पष्ट असणं गरजेचं आहे। दुसरा म्हणजे मूळ वर्षाची निवड। मूळ वर्षाची निवड, आता या ठिकाणी मूळ वर्षाची जी निवड आहे ती या ठिकाणी निर्देशांक तयार करत असताना करावी लागते। मूळ वर्षाची निवड करावी लागते। आता मूळ वर्ष म्हणजे कोणतं वर्ष? तर मूळ वर्ष म्हणजे ज्या वर्षापासून बदल मोजायचे आहे। मी मागे सांगितलं की 2020 या वर्षामध्ये आपल्याला एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदल जर मोजायचे असतील तर या 2020 या वर्षाच्या जे जवळचं वर्ष आहे, म्हणजे कमीत कमी 5 ते 7 वर्षाच्या त्या ठिकाणी मागे जावं लागेल, म्हणजे 2015 हे वर्ष आपल्याला घ्यावं लागेल। हे 2015 हे झालं मूळ वर्ष। मग या ठिकाणी मूळ वर्षाची निवड करायची म्हणजे काय करायचं? तर मूळ वर्षाचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, चालू वर्षासाठी घ्यायचा आहे। म्हणूनच मूळ वर्षाला संदर्भ वर्ष असेही म्हटलं जातं। पहा आपल्याला मूळ वर्षाची निवड करायची म्हणजेच काय? तर मूळ वर्षाचा संदर्भ काय करायचा, चालू वर्षाचा निर्देशांक तयार करण्यासाठी घ्यायचा। म्हणून मूळ वर्षालाच या ठिकाणी संदर्भ वर्ष असेही म्हटलं जातं। रिकाम्या जागेसाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मूळ वर्षाला टिंबटिंब वर्ष असेही म्हटलं जातं, तर मूळ वर्षाला संदर्भ वर्ष असेही म्हटलं जातं। हे असं वर्ष असतं की ज्याची ज्यात तुलना केली जाते, म्हणजेच मूळ वर्षाची तुलना चालू वर्षाशी केली जाते। 2015 हे जर मूळ वर्ष असेल तर 2015 ची तुलना 2020 शी केली जाईल, म्हणजेच यात दोन
वर्षांची तुलना केली जाते, या ठिकाणी मूळ वर्ष 2015 हे असेल, मग म्हणून या ठिकाणी 2015 चा संदर्भ घेतला जाईल, 2015 हे संदर्भ वर्ष म्हणून ओळखलं जाईल, म्हणूनच मूळ वर्षाला संदर्भ वर्ष असेही म्हणतात। हे असे वर्ष असते की ज्यात तुलना केली जाते। मूळ वर्ष हे सर्वसाधारण वर्ष असावं। आता अतिशय महत्त्वाचं की जे आपण मूळ वर्ष निवडतोय ते वर्ष सर्वसाधारण वर्ष असलं पाहिजे। म्हणजे या वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक आणीबाणी त्या देशामध्ये असता कामा नये, त्या वर्षामध्ये असता कामा नये, असे आणीबाणी मुक्त, युद्धजन्य परिस्थिती नसलेलं, नैसर्गिक आपत्ती नसलेलं वर्ष तुम्हाला मूळ वर्ष म्हणून काय करावं लागणार आहे, निवडावं लागणार आहे। म्हणून मूळ वर्ष अतिशय मागचे नसावे। मूळ वर्ष हे जास्तीत जास्त 5 ते 6 वर्ष किंवा 7 वर्षापर्यंत त्या ठिकाणी मूळ वर्ष असावं। म्हणजेच मला 2020 या चालू वर्षाचं जर किंमत निर्देशांक काढायचा असेल, लोकांच्या राहणीमानाचा निर्देशांक काढायचा असेल, तर मला या ठिकाणी 2020 पासून मागे फक्त 5 ते 6 वर्ष जावं लागेल आणि असं वर्ष मला मूळ वर्ष निवडावं लागेल। म्हणूनच मूळ वर्ष हे अतिशय मागचं नसावं। मूळ वर्ष हे या ठिकाणी 5 ते 7 वर्षाच्या त्या ठिकाणी अंतरावरचं असावं। मूळ वर्षाला संदर्भ वर्ष असेही म्हणतात। हे वर्ष असे आहे की ज्यात तुलना केली जाते। मूळ वर्ष हे सर्वसाधारण वर्ष असावं, जसं की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्ती येता कामा नये, युद्धजन्य परिस्थिती असता कामा नये, आणीबाणी या कालखंडामध्ये देशामध्ये लागू होता कामा नये, अशा पद्धतीने मुक्त मूळ वर्ष असावं, कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट या वर्षामध्ये नसावं आणि सगळ्यात महत्त्वाचं मूळ जे वर्ष आहे ते अतिशय मागचं किंवा लांबचं नसावं, ते 5 ते 7 वर्ष त्या ठिकाणी मागचं असावं। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जर तुमचं पुस्तक पाहिलं आणि त्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर 2015 साली स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या मोजणी करता संख्याशास्त्रीय मंत्रालयाच्या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाने मूळ वर्ष 2004 आणि 5 हे बदललं। पहा, 2004 आणि 5 हे काय केलं, बदललं, आणि त्याच्या जागी काय केलं, 2011 आणि 12 हे मूळ वर्ष निवडावं असं काय केलं, जाहीर केलं। परंतु बदलती आर्थिक रचना आणि सापेक्ष किमती विचारात घेऊन निर्देशांकाच्या मूळ वर्षाचे प्रत्येक 7 ते 10 वर्षात काळानुरूप पुनर्रचना किंवा बदल केला गेला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी 2004-2005 हे मूळ वर्ष बदलून त्या ठिकाणी 2011 आणि 2012 हे मूळ वर्ष त्या ठिकाणी धरलं जाऊ लागलं। आणि आता पुन्हा काय झालंय, तर सद्यस्थितीमध्ये मूळ वर्षाची जी पुनर्रचना आहे ती पुन्हा करण्यात येऊ लागलेली आहे। आता 2011 आणि 2012 हे मूळ वर्ष न धरता पुन्हा पुनर्रचनेनुसार जे वर्ष गृहीत धरलं जाईल ते वर्ष या ठिकाणी मूळ वर्ष म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे। पहा, अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगते, जनरल नॉलेज तुम्हाला या ठिकाणी तुमचं वाढलं जाईल की जर तुम्हाला आतापर्यंत प्रश्न विचारले की कोणकोणती वर्ष मूळ वर्ष म्हणून ग्राह्य धरली गेली होती, तर 2004-2005 म्हणजे 2004 ते 2005 हे एक मूळ वर्ष धरत होते। त्यानंतर ते बदललं सांख्यिकीय कार्यालयाने, त्या ठिकाणी काय केलं, तर सांख्यिकीय मंत्रालयाच्या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालयाने ते बदललं 2004-2005 हे बदलून 2011 आणि 2012 आलं। आता जर एखाद्या किंमत निर्देशांक जर काढायचं म्हणलं तर मूळ वर्ष हे 11-12 धरलं जात होत, परंतु पुन्हा त्या ठिकाणी काय झालं, आता पुन्हा सध्या काय चाललंय, तर या मूळ वर्षाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पुन्हा हे मूळ वर्ष काय होऊ शकतं, बदलू शकतं आणि नजीकच्या काळातलं या ठिकाणी मूळ वर्ष येऊ शकतं। याच्या अगोदर 2004-2005 च्या अगोदर 1999 ते 2000 हे मूळ वर्ष धरलं जायचं।
मूळ वर्ष धरण्याचा जर क्रम पाहिला तर 1999 ते 2000 हे एक पकडलं जात होतं, त्यानंतर 2004 ते 2005 हे दुसरं, आणि त्यानंतर 2011 आणि 2012 हे तिसरं मूळ वर्ष पकडलं जात होतं। म्हणजेच त्या त्या काळाची परिस्थितीचा विचार करता त्या ठिकाणी ते पकडलं जात होतं। आता सध्या पुन्हा मूळ वर्षाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया काय आहे, सुरू आहे। म्हणजेच आता 2011 आणि 2012 बदलून पुन्हा सरकार काय करेल, नवीन मूळ वर्षाची पुनर्रचना करेल आणि नवीन मूळ वर्ष त्या ठिकाणी निवडलं जाईल। अशा पद्धतीने मूळ वर्षाची निवड हा घटक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की या ठिकाणी निर्देशांकाची रचना करत असताना किंमत निर्देशांकाचा जो हेतू आहे तो त्या ठिकाणी ठरवला जातो। किंमत निर्देशांकाचा हेतू निश्चित केल्यानंतर मूळ वर्षाची काय केली जाते, निवड केली जाते। त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे वस्तूची निवड। निर्देशांकाच्या रचनेमध्ये निवड केलेल्या वस्तूचा नमुना निवडणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण का आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला असंख्य वस्तू त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात, उपभोग्य वस्तू त्या ठिकाणी असतात, गरजेच्या असतात। आपण दैनंदिन जीवनामध्ये दिवसभरामध्ये 2 ते 3 हजार वस्तू त्या ठिकाणी काय करत असतो, त्याचा वापर करत असतो। परंतु या सगळ्या 2 किंवा 3 हजार वस्तूंचा निर्देशांक तयार करता येऊ शकतो का, तर असं न करता त्या ठिकाणी निर्देशांकाची रचनेमध्ये त्यातील ज्या महत्त्वाच्या वस्तू आहे त्या वस्तू काय केल्या, नमुना वस्तू म्हणून निवडल्या जातात। आणि या नमुना म्हणून निवडल्या गेलेल्या वस्तूंचा त्या ठिकाणी किंमत निर्देशांक काढला जातो। उदाहरणार्थ किंमत निर्देशांकाच्या निर्मितीमध्ये प्रत्येक वस्तूचा समावेश करणं अशक्य असतं। मी आता सांगितलं 2000-3000 वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असतो, या प्रत्येक वस्तूचा त्या ठिकाणी निर्देशांक काढता येऊ शकत नाही, ही गोष्ट अशक्य आहे। मग त्यातील काही महत्त्वाच्या ज्या वस्तू आहे, ज्या वस्तूंची त्या ठिकाणी किंमत बदलते आहे, निश्चितपणे प्रत्येक वस्तूची प्रत्येक वर्षानुसार किंमत बदलत असते, मग त्या ठिकाणी अशी वस्तू निवडायची की ज्या वस्तूमध्ये बदल किमतीमध्ये ज्या वस्तूच्या किमतीमध्ये बदल झालेला आहे। मग निवडल्या जाणाऱ्या वस्तूची लोकांचा अभिरुची, सवयी आणि चालीरीतीचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे। म्हणजे अशी वस्तू निवडायची की ज्या वस्तूमध्ये लोकांची अभिरुची असली पाहिजे, ती वस्तू लोकांच्या सवयीची असली पाहिजे, त्यानंतर चालीरीतीचा ती वस्तू प्रतिनिधित्व करत असेल। म्हणजे दैनंदिन वापरामधली अतिशय महत्त्वाच्या अशा ज्या काही वस्तू आहेत, 9-10 वस्तू, त्या निवडायच्या आणि त्याचाच त्या ठिकाणी काय करायचंय, निर्देशांक काढायचाय। म्हणजे चांगले परिमाण देण्यासाठी, निर्देशांक चांगला या ठिकाणी येण्यासाठी केवळ ज्या प्रमाणित वस्तू आहे, लोकांनी ज्या प्रमाणित केलेल्या आहे, लोकांना ज्याचा जास्तीत जास्त वापर होतोय, लोकांची अभिरुची त्या वस्तूंकडे जास्त आहे, लोक त्या सवयीने त्या ठिकाणी वापरतायत, चालीरीतीचं प्रतिनिधित्व त्या वस्तूंकडनं केलं जात आहे, अशा ज्या वस्तू आहेत त्या प्रमाणित वस्तूंचा समावेश या ठिकाणी वस्तूंच्या निवडीमध्ये केला जावा। त्यानंतर चौथा जी रचनेचा मुद्दा आहे तो म्हणजे वस्तूच्या किमतीची निवड। या ठिकाणी निवडलेल्या वस्तूच्या किमती एकाच बाजार पेठेमधल्या नसाव्या। म्हणजे जी वस्तू आपण या ठिकाणी निर्देशांक तयार करण्यासाठी निवडणार आहोत ती त्या ठिकाणी एकाच बाजारातली नसावी। दुकान परत्वे आणि स्थान परत्वे जर त्याचा विचार केला तर त्या ठिकाणी दुकान परत्वे आणि स्थान परत्वे प्रत्येक वस्तूची किंमत ही सारखीच असते का, तर नाही। दुकान परत्वे आणि स्थान परत्वे प्रत्येक वस्तूची किंमत ही कशी असते, वेगवेगळी असते। म्हणून वस्तूच्या किमतीची निवड जेव्हा आपण करतोय तेव्हा निवडलेल्या वस्तूची किमती एकाच बाजारात दुकान परत्वे आणि स्थान परत्वे बदलण्याची काय असते, त्या ठिकाणी शक्यता असते। म्हणून किमतीचे जी दरपत्रक आहे ते निपक्षपातीपणे चांगल्या दुकानातून मिळवणं योग्य असतं। अचूकता राखण्यासाठी प्रातिनिधिक स्थळ आहे किंवा ज्या व्यक्ती आहे त्यांचीच निवड या ठिकाणी काय करावी, वस्तूच्या किमतीची निवड करत असताना गरजेचं असतं। उदाहरणार्थ आपण बाजारपेठेमध्ये
जर गेलो तर किराणा मालाच्या बाजारात गेलो समजा, तर त्या किराणा मालाच्या बाजारामध्ये असंख्य दुकाने असतात आणि या दुकानामध्ये जर आपण एखादी वस्तू त्या ठिकाणी घेतली, उदाहरणार्थ साखर घेतली, आणि मग या साखरेची किंमत जर आपण प्रत्येक त्या ठिकाणी दुकानामध्ये विचारली तर आपल्याला त्या साखरेच्या किमतीमध्ये काही ना काहीतरी फरक दिसतो. एका दुकानामध्ये ती 30 रुपयाने असेल, दुसऱ्या दुकानामध्ये ती 32ने असेल, तिसऱ्या दुकानामध्ये ती 35ने असेल, किंवा त्या ठिकाणी एखाद्या रुपयाचा फरक असेल, अर्ध्या रुपयाचा फरक असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी किमतीमध्ये काय दिसतो, फरक दिसतो. मग अशा वेळेस कोणत्या वस्तूची किंमत निवडावी हा प्रश्न निर्देशांक तयार करत असताना आपल्याला पडू शकतो. म्हणून या ठिकाणी अशा दुकानातून ती वस्तू निवडायची की जिच्यामध्ये अचूकता राहण्यासाठी ते दुकान त्या बाजारपेठेचं प्रतिनिधित्व करेल, त्या स्थळाचं प्रतिनिधित्व करेल, किंवा अशी व्यक्ती निवडायची की ती व्यक्ती त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस निर्देशांक तयार करत असताना आपल्याला त्या वस्तूची किंमत काय करून देईल, निवडण्यास मदत करेल. अशा पद्धतीने प्रातिनिधिक स्थळे आणि व्यक्तींची निवड करणं गरजेचं असतं. म्हणून वस्तूच्या किमतीची निवड करत असताना सगळ्याच दुकानांची त्या ठिकाणी निवड न करता, सगळ्याच वस्तूच्या किमतीची निवड न करता त्या ठिकाणी अचूकता राखण्यासाठी प्रातिनिधिक स्थळे आणि व्यक्तींची निवड करणं कसं असतं, गरजेचं असतं. त्यानंतर पाचवा आहे योग्य सरासरीची निवड. आता निर्देशांकाची तयार करण्यासाठी निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा काय केला जातो, वापर केला जातो. आता सरासरीचाच हा प्रकार आहे. इयत्ता 11वी मध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मूल्यमापनाचं प्रकरण पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये सरासरीचे 3 प्रकार पाहिले होते, बरोबर आहे की नाही? आणि ते तिन्ही प्रकार जर पाहिले तर अंकगणितीय मध्य, त्यानंतर मध्यगा आणि बहुल असे हे 3 प्रकार होते. तर त्यातला जो योग्य प्रकार आहे, अतिशय सोपा प्रकार, तो म्हणजे अंकगणितीय मध्य. याचाच वापर या ठिकाणी निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी केला जातो, म्हणजे योग्य सरासरीची निवड. अंकगणितीय मध्याचा वापर या ठिकाणी योग्य सरासरीची निवड करण्यासाठी केला जातो, कारण तुलनात्मक दृष्ट्या त्याची गणना करणं कसं असतं, सोपं असतं. म्हणजे मध्यगा आणि बहुलक हे जरा अवघड किंवा किचकट वाटतात, त्याच्या तोडीस अंकगणितीय मध्य हे अतिशय काय आहे, त्याची गणना करणं अतिशय काय आहे, सोपं आहे. म्हणून या ठिकाणी अंकगणितीय मध्याचा निर्देशांक तयार करण्यासाठी काय केला जातो, वापर केला जातो. अशा पद्धतीने योग्य सरासरीची निवड म्हणजे अंकगणितीय मध्याचा वापर योग्य सरासरीच्या निवडीसाठी केला जातो. सरासरी काढण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो, कारण तुलनात्मक दृष्ट्या सरासरी काढण्याचे ते जे 3 प्रकार आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी अंकगणितीय मध्य, मध्यगा आणि बहुलक, त्यातील सगळ्यात सोपा तो तुलनात्मक दृष्ट्या सोपा, गणना करण्यासाठी सोपा असणारा प्रकार कोणता आहे, अंकगणितीय मध्य. म्हणून सरासरी काढण्यासाठी अंकगणितीय मध्याचा काय केला जाऊ जातो, वापर केला जातो. त्यानंतर 6वा आकडा आहे योग्य भाराची निवड करणे. निर्देशांकाच्या निर्मितीत वेगवेगळ्या वस्तूंच्या भारांना विशेष महत्व असतं. पहा, भारांश हे 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे संख्यात्मक भार आणि दुसरं म्हणजे मूल्य भार. जेव्हा संख्यात्मक भाराचा आपण विचार करतो तेव्हा आपण नग संख्येचा किंवा परिमाणाचा विचार करतो, संख्या किती संख्येने आपण ते खरेदी करणार आहे, किती नग संख्येने ते खरेदी करणार आहे. जेव्हा योग्य भाराची निवड करणे हा प्रश्न येतो तेव्हा निर्देशांकाच्या निर्मितीत वेगवेगळ्या वस्तूंना भारण वेगवेगळ्या वस्तूंच्या भारांना विशेष महत्व असतं. भारांश हे 2 प्रकारचे असतात, अतिशय महत्वाचं. भारांश हे 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे संख्यात्मक भार, एक म्हणजे संख्यात्मक भार आणि दुसरा म्हणजे मूल्य भार. संख्यात्मक भार म्हणजे काय, तर परिमाण म्हणजेच काय, नग संख्या. संख्यात्मक भार म्हणजे परिमाण म्हणजेच काय, नग संख्या. आणि मूल्य भार म्हणजेच काय, तर त्या वस्तूची किंमत गुणिले त्या वस्तूची त्या ठिकाणी नग संख्या.
यांचा गुणाकार आपण प्रकारामध्ये पाहिले, निर्देशांकाच्या प्रकारामध्ये मूल्यभार असा प्रकार होता है कि नहीं, मग त्या ठिकाणी पी गुणिले क्यू, पी गुणिले क्यू, पी म्हणजे काय किंमत आणि क्यू म्हणजे काय क्वांटिटी म्हणजे काय नगरसंख्या, पी गुणिले क्यू केलं जातं तेव्हा त्या ठिकाणी मूल्य त्या वस्तूचं निघतं, म्हणजे या ठिकाणी सर्व वस्तूंना समान महत्व नसल्यामुळे विशिष्ट भाराने अधिक चांगले परिमाण मिळू शकतं, म्हणजे योग्य भाराच्या निवड करण्यासाठी भाराचे जे दोन प्रकार आहे, संख्यात्मक भार म्हणजे काय क्यू म्हणजे नगर संख्या आणि दुसरा जो प्रकार आहे मूल्यभार, मूल्यभार म्हणजे काय पी गुणिले क्यू, पी म्हणजे किंमत आणि गुणिले क्यू म्हणजे काय तर नगर संख्या म्हणजे परिमाण, म्हणजे जिथे किंमत गुणिले परिमाण म्हणजे काय तर मूल्यभार, अशा या संख्यात्मक भार आणि मूल्यभार यापैकी योग्य असणाऱ्या भाराचं त्या ठिकाणी काय केली जाते निवड केली जाते, मग सर्व वस्तूंना समान महत्व नसल्यामुळे आम्ही आता सांगितलं 2000 वस्तू आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असतात परंतु त्या सगळ्याच महत्त्वाच्या नसतात, मग ज्या महत्त्वाच्या आहेत ज्या प्रमाणित आहेत अतिशय गरजेच्या आहेत अशाच असणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू विशिष्ट भाराने अधिक चांगले परिमाण मिळू शकते, म्हणजे सर्व वस्तूंना समान महत्त्व नसल्यामुळे विशिष्ट भाराने त्या ठिकाणी विशिष्ट भार असणाऱ्या विशिष्ट महत्त्व असणाऱ्याच वस्तू त्या ठिकाणी काय करायच्या निवडायच्या आणि त्या वस्तूंचाच त्या ठिकाणी निर्देशांक काय होऊ शकतो तर चांगल्या प्रकारे मिळू शकतो, म्हणून योग्य भाराची निवड करणे फार गरजेचं असतं। त्यानंतर सातवा आहे योग्य सूत्राची निवड। आता हा सातवा घटक आपण पाहणार आहोत, हा घटक निर्देशांकाची रचना तयार करण्यासाठी अनेक सूत्रांचा वापर केला जातो, त्यापैकी योग्य सूत्राची निवड केली जाते। आता सूत्र काय आहे हे आपल्याला या नंतरच्या पॉइंट मध्ये पाहायचं आहे, आपल्याला विविध गणित सोडवायची आहे आणि ही गणित सोडवत असताना त्या गणितांमध्ये विविध सूत्रांचा वापर करायचा आहे, मग योग्य सूत्राची निवड करणे ह्या निर्देशांकाचा हेतू आणि आकडेवारीची उपलब्धता याच्यावरती अवलंबून असतो। पहा काय तर योग्य सूत्राची निवड, सूत्र कसं करायचं निवडायचं तर योग्य सूत्र निवडायचे आणि ही जी निवड आहे व ही निर्देशांकाचा हेतू आणि आकडेवारीची जी उपलब्धता आहे याच्यावर अवलंबून असते। निर्देशांक कशासाठी तयार करायचा आहे, त्याचा हेतू काय आहे, आकडेवारी कशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध आहे या घटकाचा विचार करून त्या ठिकाणी योग्य सूत्राची काय करायची आहे निवड करायची आहे। कोणकोणती सूत्र आहे हे आपण पुढच्या ज्या घटकामध्ये निर्देशांक रचनेच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये पाहणारच आहोत, परंतु निर्देशांकाच्या रचनेमधील हा सातवा जो भाग आहे योग्य सूत्राची निवड, त्या ठिकाणी योग्य सूत्राचा वापर करून त्या ठिकाणी उपलब्ध आकडेवारी निर्देशांकाचा हेतू हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी काय करायचं आहे योग्य सूत्र निवडायचं आहे आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे निर्देशांक तयार करायचा आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी निर्देशांकाची जी रचना आहे या सात मुद्द्यांच्या आधारे ती रचना आपल्याला काय करता येऊ शकते तर समजून घेता येऊ शकते। मग त्या ठिकाणी या सातही मुद्द्यांचा आपण थोडक्यात त्या ठिकाणी आढावा घेणार आहोत। पहिला आहे किंमत निर्देशांकाचा हेतू, दुसरा आहे मूळ वर्षाची निवड, तिसरा आहे वस्तूंची निवड, चौथा आहे वस्तूंच्या किमतीची निवड, पाचवा आहे योग्य सरासरीची निवड, सहावा आहे योग्य भाराची निवड करणे आणि सातवा आहे योग्य सूत्राची निवड। या नंतरचा जो घटक आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे काय निर्देशांक रचनेच्या पद्धती। आता या नंतरचा जो घटक आहे तो म्हणजे निर्देशांक रचनेच्या पद्धती। निर्देशांक रचनेच्या ज्या पद्धती आहेत त्या दोन प्रकारच्या असतात, पहा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय निर्देशांक रचना, त्यात साधा निर्देशांक आणि दुसरा आहे भारान्वित निर्देशांक। निर्देशांक रचनेच्या दोन पद्धती आहेत, त्या कोणत्या, एक म्हणजे साधा निर्देशांक आणि दुसरा म्हणजे भारान्वित निर्देशांक। आता साधा निर्देशांक या पद्धतीमध्ये
प्रत्येक वस्तूला समान महत्व दिलेलं असतं. साधा म्हणजे त्याच्या शब्दावरूनच तुम्हाला लक्षात येईल की साध्या पद्धतीने काढलेला निर्देशांक म्हणजे काय, साधा निर्देशांक. निर्देशांक रचनेच्या पद्धती आपण पाहतोय, त्या ठिकाणी निर्देशांकाची रचना पाहिली 7 मुद्द्यांच्या आधारे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निर्देशांक रचनेच्या पद्धती. त्या निर्देशांक रचनेच्या ज्या पद्धती आहे त्या दोन प्रकारात आहेत, एक म्हणजे साधा निर्देशांक आणि दुसरा म्हणजे भारान्वित निर्देशांक. मग आता साधा निर्देशांक म्हणजे काय, या पद्धतीमध्ये प्रत्येक वस्तूला समान महत्व दिलेलं असतं. साधा निर्देशांकामध्ये प्रत्येक वस्तूला समान महत्व दिलेलं असतं. निर्देशांक तयार करण्यासाठी ही पद्धत सर्वात सोपी आहे. मी आता सांगितलं साधा निर्देशांक म्हणजे साध्या पद्धतीने काढलेला अतिशय सोपा निर्देशांक. ही जी पद्धत आहे ती अतिशय कशी आहे, सोपी आहे. म्हणून ही पद्धत खालील प्रकारच्या निर्देशांकासाठी वापरण्यात येते. मग साध्या निर्देशांकामध्ये तीन प्रकारे निर्देशांक काढले जातात. मग हे जे खाली दिलेले जे प्रकार आहे या प्रकाराच्या निर्देशांकासाठी साधा निर्देशांक काय केला जातो, वापरला जातो. त्यातला पहिला आहे किंमत निर्देशांक, दुसरा आहे संख्यात्मक निर्देशांक आणि तिसरा आहे मूल्य निर्देशांक. हे प्रकार आपण निर्देशांकाचे प्रकार पाहिलेले आहेत, त्याचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. काय तर या ठिकाणी या तीन पद्धती ज्या दिसतात, ही जी पद्धत आहे साधा निर्देशांक, या पद्धतीत खालील प्रकारच्या निर्देशांकासाठी या पद्धती वापरलेल्या आहेत. कोणत्या, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. आता आपल्याला या तिन्ही पद्धती काय करायच्या आहेत, पाहायच्या आहेत. अतिशय महत्त्वाचा घटक, या तिन्ही पद्धतींमध्ये सूत्राचा वापर केलेला आहे, उदाहरण दिलेली आहे आणि या तिन्ही पद्धतींमध्ये आपल्याला प्रत्येकी कमीत कमी दोन दोन गणित काय करायचे आहे, सोडवायचे आहे. या प्रत्येक निर्देशांकाचं सूत्र दिलेलं आहे, ते सूत्र पाठच करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मूळ निर्देशांकासाठी आणि मूळ वर्ष आणि चालू वर्षासाठी कोणता प्रत्यय लावला जातो हे माहिती असलं पाहिजे. किमतीसाठी इंग्रजीतलं कोणता आद्याक्षर वापरलं जातं, क्वांटिटी म्हणजेच नगरसंख्येसाठी कोणता आद्याक्षर वापरलं जातं हेही माहिती असलं पाहिजे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक या तिन्ही प्रकारांची आपल्याला काय करायची आहे, गणित सोडवायची आहे. या तिन्ही प्रकारांची गणित ही पूर्णपणे वेगळी आहे. ही गणित सोडवत असताना त्या ठिकाणी तुम्हाला सूत्रांचा वापर करायचा आहे. ही सूत्र तुमची तोंडपास असणं गरजेचं आहे. या निर्देशांकाचं जे मापन आहे, साधा निर्देशांकाचं मापन तीन पद्धतीने करायचं आहे, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही साधा निर्देशांक तयार करण्याचे हे जे तिन्ही प्रकार आहेत या तिन्ही निर्देशांकाचं मापन सूत्राचा वापर करून त्या ठिकाणी त्याचं मापन गणिताचा आधार घेऊन करणार आहोत. आता ही गणित सोडवत असताना एक गणित मी त्या ठिकाणी तुम्हाला सोडवून देईल. दुसरं जे गणित आहे ते आपण प्रत्यक्ष या ठिकाणी फळ्यावरती सोडवणार आहोत आणि तिसरं मी तुम्हाला स्वाध्याय म्हणून घरी सोडवायला देणार आहे. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलचा जो तुम्हाला त्याचं जे उत्तर आहे ते कमेंट मध्ये काय करायचं आहे, मला पाठवायचं आहे. जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायासाठी दिलेलं जे गणित आहे ते गणिताचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये काय करणार आहात, मला पाठवणार आहात. किंवा त्या गणिताचा फोटो काढून तुम्ही आपल्या अर्थशास्त्राचा जो ग्रुप आहे त्या ग्रुप वरती काय करायचं आहे, पाठवायचं आहे. अशा पद्धतीने आपण आज निर्देशांकाची जी रचना आहे ती 7 मुद्द्यांच्या आधारे पाहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निर्देशांक रचनेच्या ज्या पद्धती आहेत त्यातली पहिली पद्धत साधा निर्देशांक. या साध्या निर्देशांकाचे तीन प्रकार, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक, याची जी उदाहरणं आहेत ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. धन्यवाद.